जय शिवराय खरतर एक महत्वाची अनाउंसमेंट करण्यासाठी तुमच्याशी संवाद साधतोय. काल ज्यांनी प्रयोग पाहिला असेल त्यांच्यापैकी विशिष्टतः कोपऱ्यात बसलेल्या काही चाणाक्ष प्रेक्षकांच्या ध्यानात आला असेल की काल घोड्याचे राऊंड घेत असताना घोड्याचा मागचा पाय एकदम दुमटला आणि पाठीला जोरात झळक बसला, त्यामुळे पाठीच्या मणक्याला थोडीशी दुखापत झाली आहे आणि या दुखापतीवर लवकरात लवकर उपचार करणं गरजेचं आहे. म्हणजे कालचा प्रयोग आजचा आतापर्यंतचा प्रयोग हा मसल रिलॅक्सेंट्स पेन किलर्स घेऊन करतोय, पण उद्याचा प्रयोग हा कराड नगरीतला हा शेवटचा प्रयोग असेल. माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव, कारण जेव्हा स्पाईन इंजुरी थोडीफार दिसते ती वेळेत जर ही झाली तर ते बरं असतं, त्यामुळे उद्याचा प्रयोग हा शेवटचा प्रयोग असेल. ज्यांनी 2 आणि 3 तारखेची ऍडव्हान्स तिकीट काढली असतील आपल्या मित्रपरिवारापैकी नातेवाईकांपैकी, कोणीही जरी 2 किंवा 3 तारखेची तिकीट काढली असतील तर त्यांच्यासाठी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे त्यांचं 2 किंवा 3 तारखेचं तिकीट हे उद्याच्या प्रयोगासाठी गृहीत धरलं जाईल आणि जर उद्या त्यांना येणं शक्य नसेल तर त्यांच्या तिकिटाची रक्कम ही त्यांना रिफंड केली जाईल. परंतु पाठीच्या या उद्भवलेल्या अचानक उद्भवलेल्या दुखापतीमुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून कराडकरांना सांगू इच्छितो की कराड शहरातला उद्याचा प्रयोग 1 मे रोजीचा प्रयोग हा कराड शहरातला शेवटचा प्रयोग असेल. 11 मे पासून पिंपरी चिंचवड मध्ये प्रयोग होणार आहेत आणि तोपर्यंत ट्रीटमेंट घेऊन 11 मेला पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांचा हा धगधगता इतिहास सांगण्यासाठी त्याच तडफेनं इथं तुमच्या समोर उभा राहील. त्यामुळे उद्याचा प्रयोग हा शेवटचा प्रयोग असेल अशी आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. मी आयोजकांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो, कारण हे असे अपघात किंवा अशा इंजुरीज या ठरवून होत नाही, परंतु या अचानक उद्भवलेल्या दुखापतीमुळे आयोजकांची सुद्धा जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो.